नजर लगवा तू जा नजर वेटली। आई अका ते लवकर या। काय ग काय झालं ग? हा सुकन्या उठ ना ग प्लीज। ए सुमे अग पाणी आण ग। कशी ग बेशुद्ध पडली सुकन्या? हो छोटी मालकीन काय झालं हिला? ऊन बादलं नाही हिला? तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला रिक्षानेच घेऊन जा म्हणून। तिला बहुतेक ऊनच बादलं असणार, थोडी काळजी घ्यायची ना छोटी मालकीन। अरे श्रीधर ती इथे बाहेर येऊन अचानक चक्कर येऊन पडली रे। सुकन्या सुकन्या उठ। काय गलत सावकाश तू पडूनच राहणार। श्रीधर मी मी आता समीरला बघितलं। काय हो समीर समीर इकडेच आहे। कुठे? इथे समोरच्या बंगल्यात। त्यांनी मला बघितलं पण तो तो रागाने निघून गेला। समीर इथेच आहे, मी ओळखलंय त्याला। चल ना चल ना आपण तिथे। डोक्यावर पडली का ग? तिच्या घराकडे बोट दाखवतीस ना, तो अण्णा साहेबांचा बंगला आहे आणि तिथं समीर नावाचं कोणी राहत नाही। हे सांग रे हिला सांग। अशीच बडबडत राहिली ना तर अण्णासाहेब आपल्याला घराबाहेर काढतील। ए बाई ही श्रीधरची सासूरवाडी आहे, कळलं का तुला? नाही मी पण मी मी का खोटं बोलू, मी खरं बोलते। नाही नाही श्रीधर मी खरंच सांगते, तोच आहे समीर। खरंच तुम्ही चला ना म्हणजे तुम्हाला खरं कळेल। एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघ सुकन्या आता नाहीये ना। हाय हाय माझा समीर। काय हो हा बघा ना हाच आहे समीर। हा बघ हा आहो आहो काय झालं? काही टेन्शन आहे का? एवढं डिस्टर्ब का दिसताय तुम्ही? अहो रूम मध्ये एसी लावलाय तरी तुम्हाला घाम आलाय। मी एक काम करू पाणी आणू तुमच्यासाठी। काय झालंय सांगा ना। का लहान मुलाला जसं आपल्याला काय झालंय कळत नाही तसं झालंय का तुम्हाला? अभिलाषा तू जरा शांत बसशील का? हा तुला कामच हवंय ना, हा पेपर घे आणि मी थांब सांगेपर्यंत मला वारा घाल आणि अजिबात न बोलता एकही शब्द तोंडातून काढायचा नाही। बाजूला काय चाललंय तुझं? हे बघ अभिलाषा माझा अजिबात मूड नाहीये आता मस्करी करण्याचा, प्लीज। काय झालं? तुम्ही आज माझ्याशी असं का वागताय? मी कोणी तिराईत आहे का? आहो सांगा ना काय झालंय। अभिलाषा मी तुला सांगितलं ना माझा अजिबात मूड नाहीये मस्करी करण्याचा। तू तू एक काम कर, तू तू तिथे जाऊन बस आणि अजिबात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही। जा तिथे। तुम्ही आमचे एकुलते एक चिरंजीव आहात म्हणून तुम्हाला काहीही करण्याची मुभा दिलेली नाहीये। उद्या तुमच्या हातून अशी काही चूक झाली आमच्या मान सन्मानाला धक्का लागला, आमची शान धोक्यात आली तर तुम्हालाही माफी नाही, शिक्षाही होणारच, कळलं? सुकन्या आमच्यापासून काही गोष्टी तू लपवून ठेवल्यास तिथंच पहिली माती खाल्लीस। ज्या विराटला तू समीर म्हणून हाक मारते तो विराट कोण आहे माहितीये का तुला? अण्णा साहेब चांदूरकरांचा एकुलता एक मुलगा। अण्णा साहेब चांदूरकर राजे ते इथले, त्यांचा शब्द शेवटचा आहे आणि तू त्यांच्या पुरावर आरोप करते।
त्यांचा पोरगा तुझा प्रियकर आहे. वा, कुठून आली ग एवढी हिम्मत तुला? हे बाई, असं काही बोलायचं नाही ना, तर तुझा आत्ताचा शब्द शेवटचा ठरेल, मुर्दा पडेल तुझा, लक्षात ठेव. तुला माहित नसेल तर सांगते, नीट नाक कान डोळे उघडे ठेवून ऐक. विराटचं लग्न होऊन 3 वर्ष झाली. मला माहित नव्हतं त्याचं लग्न झालंय. समीरचं लग्न नाही झालंय, खरंच नाही झालंय. त्याने मला नाही सांगितलं त्याचं लग्न. तुला श्रीधरच्या मैत्रीची शपथ आहे. तुझं काय झालं काय झालं नाही खरं कोटा आम्हाला माहित नाही, ते तुझं तू निस्तर. पण त्यामध्ये माझ्या भावाला आणि माझ्या भाच्याला खेचायचं नाही. नंतर निस्तरताना आमची वाट लागेल, कळत का तुला? तुझा असेल ग नाक वर करून पुढं आम्हाला भोगावं लागल. आणि हे सगळे आरोप जर खोटे निघाले ना, तर अण्णासाहेब नावाच्या वादळाला थोपवणं कठीण जाईल. आम्हाला आमचं जगणं उद्ध्वस्त करते, तुला माहितीये का? नाही नाही नाही, माझ्यामुळे श्रीधर आणि बाबांना काही त्रास नाही झाला पाहिजे. आता या सगळ्या चर्चेचा काहीच उपयोग नाही. कारण सुकन्या बरोबर जे काही झालंय ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला सत्याचा शोध घ्यावाच लागणार आहे. आता समोर फक्त विराट साहेब आहे म्हणून आपण गप्प बसायचं का? हीच गोष्ट जर माझ्या बहिणी बरोबर वैशू बरोबर झाली असती तर मी गप्प बसलो असतो का? सुकन्या तर माझी जुनी मैत्रीण आहे, त्यामुळे मी सुकन्याची साथ देणार. मग काय व्हायचंय ते होत. नाही, मला नाही पटत आहे. पण मला पूर्णपणे पटत आहे. श्रीधर बोलतोय ते 100% बरोबर आहे. चल माझ्या सोबत. विनाश काले विपरीत बुद्धी. आतापर्यंत जे झालं नाही ते होणार आहे. विराट दादा बाहेर ये. विराट दादा. आरडाओरडा चाललाय हा. कळेल तुम्हाला अण्णा. समीर. समीर? कोण समीर? कोण समीर? मी तुला म्हणतेय समीर. मी सुकन्या, तुझी सुकन्या. समीर, तू माझ्याकडे तिराहितासारखं का बघतोय समीर? तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाही असं का दाखवतोय समीर? समीर प्लीज असं करू नकोस. तू बघ ना समीर, माझ्याकडे बघ ना, असं का करतोस? या सगळ्यांना सांग ना तुझं माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर खरं प्रेम केलंस, मनापासून प्रेम केलंस, सांग ना या सगळ्यांना समीर प्लीज. समीर, एक दिवस तू निघून गेलास रे,
मला वाटलं तू येशील येशील पण तू परत कधीच नाही आलास. तुझी वाट बघत बसले आणि तुला शोधत शोधत आज इथपर्यंत आले समीर. ए मुली, गप्पा बस गप्पा बस. कोण आहेस तू आणि काय चाललंय मग आजपासून? समीर समीर हे कोण आहेत माहितीये का तुला? आमचे चिरंजीव, अण्णासाहेब चांदोरकरांचे चिरंजीव, चांदोरकर घराण्याचे एकुलते एक वारस विराट चांदोरकर. आणि आमच्याच पुढे उभं राहून आमच्या चिरंजीवांबद्दल वाटेल ते बोलतेस तू? आम्ही शांतपणे सहन करू असं वाटलं तुला? काका मला आताच तुमच्या बद्दल कळलं. खरंच मला काहीच माहित नव्हतं, पण मी याला ओळखते काका. हा माझाच समीर आहे. आम्ही नाशिकला भेटलो आणि हा नेहमी मला नाशिकला भेटायला येतो. आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे काका. सांग ना समीर, त्यांना सांग ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे असं काय करतोयस? काय 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 बोलतेस तू? कोण समीर? कोण तू? कधी आपण भेटलो? कधी झालं प्रेम? अगं आपण कधी भेटलोच नाही. तर प्रेम सोड, पण त्या शब्दा ज्या काय त्या कधी घेतल्या? एक लक्षात ठेव, आपण कधीही भेटलेलो नाही. मी तुला ओळखत नाही दादा. तू तू गप्पा बस, तुला यात पडण्याची काही गरज नाहीये. छोटी मालकीन, ही वेळ बोलायची नाहीये तर काहीतरी दाखवायची. सुकन्या, आगे तुझा मोबाईल आता रिपेअर करून आणलाय आणि दाखव सगळ्यांना, सत्य दाखव म्हणजे सगळ्यांचे डोळे उघडतील. हे बघा, हे फोटो सर, खोट आहे का काका? हे बघा समीर, हे खोट आहे का? मेसेजेस पण आहे, मी वाचून दाखवू तुम्हाला. समीर आता तू मला नाकारू शकत नाहीस. खरं तर कालच तुला मी शोधत इथे आले होते, पण तू तुझा पत्ता दिला नव्हतास मला, म्हणून तुला शोधत फिरत असताना अण्णा, ही मुलगी खोटं बोलते, खोटं बोलते. हे जे काय फोटो वगैरे दाखवत आहे खोटं बोलते. आम्ही कधी भेटलोच नाही तर आमच्यात प्रेम कसं होईल? पैसे कमवायला लोक कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात ना, खरंच कळत नाही. तिला माहित नाही ही कुठे उभं राहून बोलते ते. तिला जर काही याची कल्पना असती ना तर हे असं बोलली पण नसती. पण अण्णा, हा या मुलीचा, त्या गुणाजीचा आणि या श्रीधरचा प्लॅन असू शकतो. अण्णा, तुम्हाला सांगितलं होतं ना हा आतल्या गाठीचा माणूस आहे. बघा कशी कटकारस्थानं करतोय. आता ऐक, ज्या गुणाजी बद्दल बोलतेस ना, तो आमचा नोकर होता, गुलाम होता. त्याला नोकरीवरनं हकललंय आम्ही, त्याचा सूड म्हणून तुला मदत करतोय तो. आणि तिच्या मनात तर काय आमच्याविषयी द्वेष्ठासूनच भरलेला आहे हे तुला माहिती आहे. आणि म्हणून तिच्या मदतीनं माझ्या मुलावर वाटेल तसे आरोप करतेस तू.
यांचा गैरफायदा घेतेस बस। चांदूरकरांच्या घरासमोर तमाशा केलायस तू, तू मुलगी आहेस म्हणून जिवंत आहेस अजून, तुझ्यासाठी दुसरं कोणी असतं ना, त्याचं काय झालं असतं हे तुझ्या या माणसांना विचार। रामजी या मुलीला इथून ताबडतोब घेऊन जा आणि पुन्हा ही मुलगी आमच्या घराच्या आवारात दिसता कामा नये। अण्णा मी तुमची मुलगी आहे तरी मी तुम्हाला आज हे सांगते, खरं काय ते समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि मला काही करावं लागलं, कोणाचाही सामना करावा लागला तरी चालेल, पण सुकन्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। अहो बघा ना माझ्याकडे तुमच्यासाठीच मी इतकी सजून धजून आली। घरात काय चाललंय, तुझं काय चाललंय, इथे माझा अजिबात मूड नाहीये, डोकं फिरलंय माझं। अहो मी आहे ना, मी करते तुमचा मूड फ्रेश। अहो बघा ना माझ्याकडे, मी कुठे, ती आज आलेली मुलगी कुठे, माझं ना खूप प्रेम आहे हो तुमच्यावरती, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावरती, माझ्याच प्रेम कमी नाही ना झालेलं, सांगा ना हो, प्लीज सांगा ना। अभिलाषा हा बोल रे, कुठे होता तू? त्या सुकन्याचा पत्ता लागला मला। काय बोलतो, कुठे आहे? गावच्या वेशीवर गवताच्या घरापाशी श्रीधर आणि रेवती तिला घेऊन आलेत मालक, तिला तिथेच लपवणार आहेत। कडक, एकदम कडक खबर दिलीस तू, आता त्या सुकन्याचा किस्साच खतम करतो, आता कळेल तिला विराटचा घाव संपला। मला माफ कर, छोट्या मालकांनी सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं, मला करावंच लागणार होत, तुला तर माहिती आहे ते कसे आहेत ते, मी जर त्यांचं ऐकलं नसतं तर आज माझं काय झालं असतं ते पण तुला माहिती आहे। आता तू जे सांगितलं तेच मी छोट्या मालकांना सांगितलं की नाही, आता तरी सोड मला प्लीज, मला माफ कर प्लीज। इथून पुढे जर विराट समोर तोंड जरी उघडण्याचा प्रयत्न केला तर तुझी जीभ काढून तुझ्या गळ्यात बांधली, विराटच्या सांगण्यावरून तुझीला धमकी दिलीस की दुसरी तिसरी कोणी नाही, माझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्या केसाला जरी धक्का लागला तर मी काय करेन हे नव्यानं सांगायची गरज नाही। स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राइब करा।